Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवी मुंबई पोलीस ठाण्यात पोलीस तिथे पुस्तक या मोहिमेअंतर्गत पुस्तकांनी भरलेली लायब्ररी भेट देण्यात आली. यामध्ये तुर्भेड, नेरूळ, सिऊड, वाशी, बेलापूर, सानपाडा व कोपरखैरणे पोलीस स्टेशनचा देखील समावेश आहे. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात रस्ते व वाहतूक शहर संघटक संदीप गलगुडे यांच्या माध्यमातून व मनसे शहर अध्यक्ष गजनन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून पुस्तकांची भेट देण्यात आली. त्याचबरोबर नवी मुंबईकरांपर्यंत 1,00,000 पोस्ट कार्ड मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून वाटण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घणसोली विभागातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर यावेळी उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे, संप्रीत तुर्मेकर, संदेश डोंगरे, सागर नाईकरे, शाखा अध्यक्ष अक्षय नाईक, दिनेश इंगळे, शैलेश पिंगळे, उपशहर संघटक महेंद्र पारवे, प्रभाग संघटक हरीश चव्हाण, उपप्रभाग संघटक धनंजय देवकर, ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघाच्या वतीने दत्तात्रय कुंभार, प्रदीप पाटील आणि व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अहोरात्र मेहनत करणाऱ्या पोलीस बांधवांना क्षणभर विश्रांती म्हणून ही भेट देण्यात आल्याचे यावेळी शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले. आज 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांची जयंती, मराठी राजभाषा दिन. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि मोठ्या ऊर्जेने हा दिवस साजरा केला जातो आहे. नवी मुंबई मनसेच्या वतीने आम्ही अचूक पालवांनी कॅलिग्राफी केलेले 1,00,000 पोस्ट कार्ड आज घरोघरी वाटून मराठी राजभाषा दिनाच्या नवी मुंबईकरांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर 24 ते 48 तास 72 तास आपला पोलीस बांधव प्रचंड तणावात काम करत असतो, कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करत असतो, पर्यायाने आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असतो. त्याला किमान पातळीवर दिलासा मिळावा, आधार मिळावा या उद्देशाने नवी मुंबईतल्या सर्वच पोलीस स्टेशनमध्ये पोलीस तेथे पुस्तक या माध्यमातून आम्ही पोलीस लायब्ररी भेट दिलेली आहे. विविध पुस्तकं असतील, साहित्याची असतील, कवितेची असतील, कादंबऱ्या असतील, मनोरंजनपर पुस्तकं असतील, शैक्षणिक पुस्तकं असतील, असं 10,000 पुस्तकं प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पुस्तकांचं कपाट असं आम्ही येणारे बेलापूर पोलीस स्टेशन ते ऐरोली पोलीस स्टेशनपर्यंत अशा सगळ्या पोलीस स्टेशनला देतो आहे. 7 पोलीस स्टेशन आज पहिल्या टप्प्यात होतील, पुढच्या 2-3 दिवसात आणखी 3 ते 4 पोलीस स्टेशन. पोलीस बांधवांनी ह्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच हे आज होऊ शकलं. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. माझे सर्व सहकारी इथले संदीप असेल, प्रसाद घोरपडे, विशाल असतील, डांगे असतील, शैलेश असतील, या सगळ्यांचंसुद्धा मनापासून कौतुक करतो की आपण पोलीस बांधवांसाठी काहीतरी करू शकलो. तुम्हा सगळ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या पक्षात आल्यानंतर माझ्या आयुष्यात 2 मोठे क्षण, ज्यावेळी माझा नेता आदरणीय अमित साहेब ठाकरे यांची नेतेपदी निवड झाली, आणि दुसरा हा आनंदाचा क्षण की आज त्यांची विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. शैक्षणिक क्षेत्रात एक मोठा गोंधळ सुरू आहे आणि अशा वेळी अमित ठाकरेंकडे नेतृत्व येणं, अमित साहेबांकडे नेतृत्व येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. या अगोदरही नेते असताना त्यांनी अनेक शैक्षणिक विषयांना हात घातला आहे, ते प्रश्न सुटलेले आहेत. मग तो MPSCच्या मुलांचा असो, स्वप्नील लोणकरकडे जाणं असेल, विनोद तावडेंकडे बसून काही स्पोर्ट्सच्या संदर्भातल्या मागण्या असतील, तर मला वाटतं आज आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. उद्या
त्यांचं कौतुक करायला आणि त्यांचं अभिनंदन करायला नोव्हेंबरमधील मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक शिवतीर्थ या ठिकाणी असते. त्याचबरोबर या उपक्रमाबद्दल रस्ते व आस्थापना शहर संघटक संदीप गलगुडे यांनी अधिक माहिती दिली. आज मराठी भाषा सर्वप्रथम मराठी भाषा दिनानिमित्त मी गणचिरोलीमधील व नवी मुंबईतील सर्व मराठी नागरिकांचे सर्व नागरिकांचे मी शुभेच्छा देतो या दिवसानिमित्त. व आणि ह्या पुस्तक लायब्ररीचं संकल्पना आमचे नवी मुंबई शहराध्यक्ष सन्माननीय गजानन काळे साहेबांच्या माध्यमातून आली. व आज कोपरखैरणा पोलीस स्टेशनमध्ये घनसोली विभागाच्या वतीने माझे जे सहकारी आहेत सर्व विशाल चव्हाण, अक्षय नाईक, महेंद्र पारवे, धनंजय सर्वच आम्ही सर्वजण आम्ही सर्वांच्या माध्यमातून ही संकल्पना कोपरखैरणा पोलीस स्टेशनमध्ये पुस्तक लायब्ररी भेट देऊन एक जे आमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी जे दिवस रात्र अहोरात्र काम करणारे जे पोलीस बांधव आहेत आपले त्यांना आपण आज मराठी भाषा दिनानिमित्त एक पुस्तक कपाट व पुस्तकांची भेट देण्याचा मानस आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. त्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आत्ताच आमचे शहराध्यक्ष गजानन काळे साहेब या ठिकाणी आले व या ठिकाणचे कोपरखैरणाचे पोलीस अधिकारी वर्गांनी त्याच्या पुस्तक लायब्ररीचं उद्घाटन करून आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला. मुंबई आवाज को सब्सक्राइब कीजिए और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई उरण पनवेल और लोनावला मावल के ताज़ा तरीन खबरें.